7 जानेवारीला मुंबईमध्ये आमच्या पक्षाचा मेळावा घेणार असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट जाहीर केलेलं आहे. जानेवारीमध्ये प्रमुख नेत्यांच्या विभागवार सभा व्हाव्यात असा प्रयत्न असल्याचं तटकरे म्हणालेत. शिंदे फडणवीसांचं दादांच्या उपस्थितीमध्ये सभा व्हाव्यात असा प्रयत्न करणार असल्याचं तटकरेंनी म्हटलंय. आने वाले लोकसभा के चुनाव महायुति के एनडीए के माध्यम से हम लड़ने जा रहे हैं, तो जनवरी में संगठन मजबूत करने के लिए किस किस बात के लेकर हम आगे जाएं और खास तौर पर संगठन की जो कुछ हमारे दौरा है उसके बारे में हमने वहाँ पर चर्चा की. 7 तारीख को मुंबई राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का एक मेला हमने यहाँ पर आयोजित किया है. महिलाओं के भी हमने शनमरखंड में वहाँ पर रैली करने जा रहे हैं. इसी बात के ऊपर ही मैंने उनके साथ चर्चा की. शक्य झाला तर जानेवारी महिन्यामध्ये तिन्ही प्रमुख नेत्यांच्या विभागवार महत्त्वाच्या सभा त्या ठिकाणी घेत तशापैकीच्या वातावरणाची सुरुवात करावी असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मलाही म्हणून वाटतं. समन्वय समितीची नागपूरला ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला सुद्धा आम्ही त्या बाबतीमध्ये चर्चा केली. त्यावेळेला आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजपचे वरिष्ठ नेते मंत्री, शिवसेनेचे उदय सामंत आणि अन्य नेतेमंडळी आम्ही त्या ठिकाणी बसलेलो होतो. त्यामुळे त्या माध्यमातूनच एकंदरीत निवडणुकीची रणनीती आम्ही त्या ठिकाणी ठरवली.